आणि इथं आसपास कुठं मंदिर नाही आहे आणि रस्त्यावर आहे. आणि हा नवले ब्रिज इकडं आहे हे. आणि आम्ही आत्ता सकाळी मॉर्निंग वॉकला चाललेलो आणि आम्ही बघतोय हा नारायणच बघतोय, नारायणचं लय लक्ष असतंय. आणि याच्यामध्ये अगरबत्त्या म्हणजे काय म्हणतात उदबत्त्या याला लावलेले इथं. आणि हे रस्त्यावर टाकलेले आहे की नाही जरासं आपण बघू याच्या. तुम्ही बघता हे आम्ही का पुण्यात येतो आणि आम्ही आता सध्या मॉर्निंग वॉकला आलेलो इकडे नवले ब्रिजकडे. आणि आम्ही जाता जाता नारायण बघितलं आहे, याला ही ककडी आहे आणि इथं त्या ककडीमध्ये उदबत्या लावलेल्या आहेत. आणि आसपास असं कुठं बघितलं तर इथं कुठल्याच धर्माचं प्रार्थनास्थळ नाही आहे कुठल्याच धर्माचं. पण मग रस्त्यात ककडीवर अगरबत्त्या लावण्याचं कारण काय असेल? लोक भिवून जातात की आसपास असं दिसलं ना लोक भिवून जातात. हे लोक असे भिवून जातात लेकरं वगैरे असं बघून ओलांडण्यात येईल म्हणून हे करतात. आणि मग हे असं हे होऊ नये, भिवू नये लेकरांनी बायांनी कुणी, म्हणून आपण हे रस्त्या मंदिरात ज्याची जागा मंदिरात आहे विहारात आहे जिथे असेल तिथं प्रार्थनास्थळात हे असलं पाहिजे. पण याच्यामध्ये ह्या ककडीमध्ये ह्या अगरबत्त्या लावलेल्या आहेत, याच्यामुळे लेकरं भितात, महिला भितात, खास करून ओलांडण्यात येऊ नये असं म्हणतात. त्याच्यामुळे ही ककडी आम्हाला दिसली, ककडीत ह्या अगरबत्त्या दिसल्यात आणि आता आम्ही डिस्ट्रॉय करतो आहे. असं काहीही नसतं आहे, ही चांगली असती रस्त्याला असती तर मी खाल्ली असती, चांगली असती तर खाल्ली असती. पण यानं काही होत नाही, कुणीतरी सोयीने हे केलेलं आहे. आणि असं भिवू नये कोणी. आणि अगरबत्त्या हे जर असतील तर ज्या त्या प्रार्थनास्थळात लावल्या पाहिजे, उगाचच लोकांमध्ये संभ्रम अंधश्रद्धा असं काही पसरवू नये. आणि उगाच रहदारीचे रस्ते असतात, हे हा मोठा हायवे कात्रज रोड आहे. आणि याच्यामुळे होतं कसं की लोक भीतात ना आणि मग गर्दी जर जमली ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्याच्यामुळं अशा गोष्टी कुणी करू नयेत असं वाटतं. नुकतंच एवढं आम्ही पुण्यात येतं पण ह्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या अशा की चुकीच्या वाटतात ना. आणि त्याच्यामुळं आम्ही आता हे ककडी जर चांगली असती चांगल्या ठिकाणी असती तर खरंच की खरंच ही घेऊन खाल्ली असती. पण या खाणीचं ही धुळीचं आहे म्हणून मी काही खाणार नाही. त्याच्यामुळं आपण ही फेकून देतो आहे कचऱ्यामध्ये. कचऱ्याची गाडी आहे का? अशा पद्धतीने आम्ही त्या ककड्या फेकून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये उदबत्त्या होत्या. फेसबुकला असते, युट्यूबला असते, इन्स्टाला असते. सत्यभामा सौंदर्म चला आम्ही ते स्वच्छता अभियानच्या ह्यामध्ये टाकून दिल्या त्या ककड्या. डिस्ट्रॉय केल्या का अंधश्रद्धा कुणीही पाळू नये. शनारायणला काही काम नसते, हा सगळं शोधत राहते. आम्ही मॉर्निंग वॉकला येतो ना इकडे, मग ते दिसतात गोष्टी. तुला कसं दिसलं रे? खड्डा येतो तुझ्यामुळे खड्डा पडणार.